राज्यातील आयटी हब संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत नवीन धोरण ठरवण्यात येणार। नवीन धोरणामुळे 3.5 लाख रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मोदी सरकारची 9 वर्ष देशाच्या 9.5 नाके 9 आणणारी संजय राऊतांची केंद्र सरकारवर टीका। उरले सुरले नेते ही एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात खऱ्या शिवसेनेत पक्षप्रवेश करतील, आमदार राम कदम यांचं वक्तव्य। धुळे शहरातील पाणी टंचाईच्या निषेधार्थ ठाकरे गटाच्या वतीने महापालिका प्रशासनाविरुद्ध प्रतिकात्मक अंत्ययात्रा। प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे शहरात पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप। इचलकरंजी शहरामध्ये कर्नाटकी बेंदुरानिमित्त लाकूड ओढण्याची शर्यत, महाराष्ट्रातील सुमारे 100 हून अधिक बैलांचा स्पर्धेत सहभाग। बुलडाणा जिल्ह्यातील देऊळघाट या गावात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दिली खोटे दस्तऐवज, फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल। धुळे शहरातील जलशुद्धीकरण केंद्रातील मुख्य जलवाहिनीवर तब्बल 3000 अवैध नळजोडणी धारकांकडून 5 पट पाणीपट्टी वसूल करण्याचा पालिकेचा निर्णय। मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल, तर 2 ते 3 दिवसात बंगाल उपसागरात दाखल होण्याचा अंदाज। ब्रिजभूषण सिंह यांच्या विरोधात कुस्तीपटू आक्रमक, ऑलिम्पिक विजेते आज गंगेत मेडल विसर्जित करणार, बजरंग पुनियाचं ट्वीट। छत्रपती संभाजीनगरमध्ये पाण्यावाचून नागरिकांचे हाल, पाण्यासाठी आज पालिकेवर काढणार हंडा मोर्चा। जालन्यातील शेवगळ गावातल्या ग्रामस्थांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन, पाण्याचे स्रोत आटल्यामुळे जलकुंभ बांधण्यास मंजुरी देण्याची मागणी। परभणीच्या गंगाखेड शहरात पाणीपुरवठा करणारी पाईपलाईन फुटली, नाल्यात पाईपलाईन फुटल्यानं नागरिकांना दूषित पाणीपुरवठा। जळगावच्या एरंडेल तालुक्यात भाव नसल्यानं कापसाच्या लागवडीत होणार घट, खरीप हंगामाकरता शेतकऱ्यांची सोयाबीन आणि मका लागवडीला पसंती। जळगावातील केळी उत्पादक आर्थिक संकटात, वादळी वाऱ्यामुळे केळी बागा उद्ध्वस्त झाल्यानं बळीराजा हवालदिल। हिंगोलीत निवृत्त सैनिकाचा हवेत गोळीबार, हॉटेलवर गोळीबार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, तर गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। टोमॅटोची वाहतूक करणारा ट्रक उलटला, हिंगोलीच्या वसमत तालुक्यातली घटना, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं झाला अपघात। छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस दलात मोठे फेरबदल, पोलीस आयुक्त मनोज लोहियांकडून अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या। रशियातील मॉस्कोमध्ये ड्रोन हल्ला, अनेक इमारतींचं नुकसान, नागरिकांमध्ये भीती।